देशभरामध्ये लॉकडाऊन झालेला आहे आणि याच वेळेला काही आडल्या नडलेल्यांना मदत करणारे काही देवदूत सुद्धा समोर येत आहेत. बघूया त्याबद्दलच्याच बातम्या. मुंबईमध्ये रस्त्यावर राहणारे ज्यांना हाताला काम नाही आणि पैसे नाहीत अशांनी जायचं कुठे, खायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे. अशांसाठी मुंबईतील काही लहान मोठ्या संस्था जेवण वाटपाचं काम करत आहेत. नेमकी रस्त्यावर राहणाऱ्यांची आणि त्यांना जेवण वाटप करणाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. कुणाला त्रास होत असेल तर या अशा हातावरचा पोट असणाऱ्यांना, ज्यांना जेवण मिळत नाहीये, ज्यांना दोन पैशांची कमाई होत नाही, अशी सगळी मंडळी आपण बघतोय कालबा देवीच्या या भागामध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एक योग्य अंतर राखत त्यांना उभं केलं गेलंय आणि त्यांना एक तर मास्कचं वाटप होतंय आणि दुसरी गोष्ट जेवणाचं वाटप होतंय. साधारणतः एक जैन मानवसेवा संघ यांच्याकडनं हे केलं जातं आपण बघतोय. तर लोकांकडनं जाणून घेऊया. बस जातीये ये बताइए आप काम क्या करती है? ये कचरे का झाड़ू का काम करता हूँ. तो अभी कुछ कमाई नहीं है? अभी कुछ भी नहीं कमाया. तो रोज ऐसे लाइन में लग के फिर अगर जब खाना मिलता तो ठीक है? ऐसे ही खाना रोड पे मिलता खाता हूँ. पर आपण बघतो की अशा पद्धतीनं खर तर खूप हाल होत आहेत लोकांचे. पण काही मुंबईतले खरंच चांगले ग्रुप आहेत की ज्या अशा पद्धतीनं काम करताना बघायला मिळतात. मी स्वतः सोशल डिस्टन्सिंग करतच रिपोर्टिंग करते कारण मला माझ्या खर तर जीवितची पण काळजी घ्यायची आहे. तुमचं नाव काय? सुमित जैन. अच्छा सुमित, तुमची कोणती संस्था आहे आणि नेमकं कशा पद्धतीने तुम्ही मदत करताय? ग्रुपाचं नाव आहे जैन मानव सेवा, चिरावजार पिनवाळा हे आमच्या गावाचं नाव आहे. आणि आम्ही ही प्रकारचं काम अगोदर पण केलेलं आहे जेव्हा पण आता सध्या जे सांगलीमध्ये झाला होता जे आपला फ्लड आला होता. आताच मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही साधारणतः हे सूट्स घातलेले आहेत ते काही संरक्षक सूट आहेत, कशासाठी येते? ते आमची सेफ्टीसाठी आहे. ते आम्ही एक्स्ट्रा प्रिकॉशन घेऊन घेतलं आहे की आम्ही असं पण माणसाच्या जवळ जात नाही, दुरातून ही काम पटवते. आपण बघतो की यांनी खतर जो सूट घातले तो पीपीई ज्याला आपण म्हणतो तो नाही आहे, पण किमान काळजी घ्यावी म्हणून अशा पद्धतीने केलंय. आपण बघतो की खर तर अन्न वाटतानाची ही दृश्य आहेत. आता आपण बघतो की खिचडीचं वाटप केलं जात आहे. जर या क्षणाला कुठल्या मदतीची गरज आहे तर रस्त्यावर राहणाऱ्या, फुटपाथवर राहणाऱ्या, ज्यांची घरं नाही आहे, ज्यांची कमाईचं नाही आहे, त्यांना जेवणासाठी अशा पद्धतीनं मदत करणं. आणि ही संस्था खरंच चांगलं काम करते की अशा पद्धतीनं मुंबईतल्या गरजू लोकांना म्हण बघतोय चिबुक लबा. ही दृश्य पण बघतोय कालबा देवी मधली आणि अशाच पद्धतीनं मुंबईतल्या काही अनेक भागांमध्ये अशा पद्धतीनं जेवणाचं वाटप सुरू आहे. आपण पुन्हा एकदा बघूया की लहान लहानची मुली मुलं महिला याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे, पण त्यांच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं जातोय, मास्क दिला जातोय. मुंबईकडून जर काही करायचं असेल तर अशी मदत तुम्ही नक्कीच करू शकता. सचिन कुबडे सह स्वाती लोखंडे, News18 लोकमत, काळबा देवी, मुंबई. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानं मजुरांचे मोठे हाल होत आहेत. अंबरनाथ इथल्या काम करणारे जे मध्य प्रदेश इथले राहणारे 25 मजूर आपल्या लहान मुलांसह पायपीट करून भिवंडीमध्ये आले असता त्यांना वंजारपट्टी नाका इथं समाजसेवकांनी पाणी बिस्किटं दिली, विचारपूस केली तेव्हा ते 900 किलोमीटर असलेल्या मध्य प्रदेश इथल्या गावी पायी निघाल्याचं त्यांनी सांगितलं. अंबरनाथ शहरामधल्या योगेश चलवादी आणि त्यांच्या 5 ते 6 मित्रांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांना अन्न पुरवण्याचं काम सुरू केलंय आणि त्यांनी या कामासाठी रुग्णवाहिकेचा वापर सुरू करून फूड ॲम्ब्युलन्स सुरू केलेली आहे. या फूड ॲम्ब्युलन्समध्ये भरून हे तरुण शिजवलेलं अन्न आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन वाटप करतायत. त्याचबरोबर तांदूळ, गहू, तुरडाळ, तेल, पीठ, साखर यासारख्या अनेक गरजेच्या ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या देखील ते वाटताना दिसतायत. गेल्या 4 दिवसांपासून हे तरुण उपाशीपोटी झोपलेल्यांना जेवू घालतायत. सध्या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्यानं गरजूंपर्यंत जेवण घेऊन जाताना या तरुणांची गाडी अनेकदा अडवण्यात आली, त्यामुळे मित्राकडे पडून असलेल्या या ॲम्ब्युलन्सच्या मदतीनं त्यांनी फूड ॲम्ब्युलन्स आदिवासी पाड्यांमध्ये सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते आणि हे सगळे तरुण देवदूत बनून धावलेले आहेत. आम्ही फूड ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसामध्ये कमीत कमी 1500 ते 2000 लोकांना जेवण पुरवतोय.
हे पुरवत असताना अक्षरशः आम्ही पाहिलं की लोक तरसत आहेत जेवणासाठी पाणीसाठी, घरामध्ये मीठ नाही आहे, धान्य नाही आहे, अशी सगळी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर येते. फूड ॲम्ब्युलन्स फक्त आणि फक्त प्रत्येक गरजू लोकांसाठी आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली, तुम्ही अडकलाय, तुम्हाला राहण्याची गरज लागली, तुम्ही टीम दहीवाला फोन करा. तुम्हाला अन्नाची गरज लागली, तुम्ही टीम दहीवाला फोन करा. तुम्हाला धान्य द्यायचं आहे किंवा तुम्हाला धान्य पाहिजे, तुम्ही टीम दहीवाला फोन करा. आमची फूड ॲम्ब्युलन्स तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला सहकार्य करेल. बातमी मुंबईतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र या उपाययोजना न जुमानता नागरिक बेजबाबदारपणे लहान मुलांना घेऊन बाजारात जाताना दिसत आहेत. या पालकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होताना दिसत आहे. आणि या सगळ्यामध्ये भाईंदरमधील या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. बाजारात गर्दी होऊ नये म्हणून भाईंदर पोलिसांनी एवढा मोठा या भल्या ग्राउंडमध्ये भाज्यांचे स्टॉल्स लावले आणि मार्केटमधनं त्यांना थेट इथे आणलं. पण आपण जर परिस्थिती बघितली तर लोक खरं तर एखादा फिरायला आलेत की काय असं एकंदर वातावरण. लहान मुलांना घेऊन बाजारात यायचं यावेळेला अत्यंत धोकादायक आहे, पण तरीही कुणाला काही पडलेलं नाही आहे. जसे काही सुट्ट्या सुरू आहेत म्हणजे राज्य देशभरामध्ये संचारबंदी लागू केली असताना या पद्धतीनं वागणं खरंच किती संयुक्तिक आहे. कारण आपण बघितलं की प्रशासनानं स्टॉलच्या समोर हे असे चौकोन आखून दिलेले आहेत, पण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय किंवा याचं काही पडलेलंच नाही असं एकूणच दिसतंय. जरा पूर्ण ग्राउंडवर आपण एक नजर टाकूया. हा एवढा भला मोठा ग्राउंड आहे की जिकडे मुळात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतलेली दिसते. आणि खरंच जर प्रशासन सगळ्या परीनं प्रयत्न करत आहे की लोकांना त्रास होऊ नये किंवा गर्दी वाढू नये, पण लोकांना खरंच याची काळजी आहे का? तर ज्याला छोटा मुलगा आहे त्याच्या आपण आई वडिलांकडे जायचा प्रयत्न करूया की काय असं आहे बाबा की एवढ्याशा लहान मुलाला घेऊन आई वडिलांना बाजारात यावं लागतं, इतकी काय गरज पडली आहे म्हणजे मुलाचं आयुष्य धोक्यात घालणं, जरा नक्कीच विचारूया. अच्छा ये बताइए, आप अपने दोनों बच्चों के लेकर बाजार में आई है, इतना जरूरी है बच्चों को यहाँ लाना? एक्चुअली घर पे कोई था नहीं इन लोगों को देखने के लिए, तो इसीलिए मजबूरी में लाना पड़ा इन लोगों को. आप समझते हैं गंभीरता कोरोना की? जी समझते हैं. फिर काहे मतलब इतना ये क्यों ले रहे आप, मतलब रिस्क क्यों ले रही है आप? सॉरी सॉरी. नहीं सॉरी, आप हमें नहीं, दरअसल हमें आपको आपके बच्चों की फिक्र है, क्योंकि जिस तरह के हालात है शायद अपन बघतो की कुणीही गंभीरपणे घेताना बघायला मिळत नाहीये. आप बताइए, आप भी बच्ची को लेकर आई है, इतनी जरूरत है. जन यहाँ पे आ गए ना तो क्या करे, कोई है नहीं घर पे. आपके शोहर या फिर आपके घर में नए नए आए ना एरिया में, तो किसके पर घर? आपके हस्बैंड तो होंगे एक या साथ में आए, तो आप कम से कम कोई एक घर पे रहते हैं. क्या करे, आना ये बताइए मुझे, जान बच्ची की जोखिम में डालना इतना जरूरी है, खाने से ज्यादा चिल्लाने लग जाएंगे तो उनको क्या मार के भगा देंगे साथ से? बिल्कुल भगाना चाहिए आपको, किसी एक को घर में रहना चाहिए. अकेले कहाँ रखेंगे, कोई एक तो घर में रहता, कोई नहीं रहता. का लोकांना कळत नाहीये कोरोना खरंच एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे, मुलांना घेऊन बाजारात येणं म्हणजे मुलांचा जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे. लोकांना अजूनही गंभीरता नाहीये. सरकारने एवढा मोठा डिसिजन घेतला आहे, पण आपण बघतो इतका कॅज्युअल अप्रोच आहे भारतीयांचा, इतका कॅज्युअल अप्रोच. खरं तर जी सगळी जगभरातली परिस्थिती आहे, इटलीमध्ये एका दिवसात 919 जणांचा मृत्यू झाला ते पाहता भारतीयांनी खरं तर यातनं मोठा शिकवणूक घेतली पाहिजे किंवा यातनं मोठा धडा घेतला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये जरा एकदा नजर टाकूया आणि दाखवूया की काय सत्य परिस्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी पोलिसांनी केलेले सगळे चौकोन आणि वर्तुळांना धाब्यावर बसवलं जात आहे, गर्दी इतकी केली जाते. एवढा मोठा ग्राउंड आहे आणि या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये जराही लोक डिस्टन्स सांभाळून जात नाही आहेत. आता लोकांना जीवाचं पडलेलं नाही आहे तर सरकार तरी काय करणार? सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, News18 लोकमत, भाईंदर. आपण बघितलं सरकार वारंवार आवाहन करतंय काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, मात्र लोक या सगळ्याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. News18 लोकमतसुद्धा पुन्हा एकदा आवाहन करतंय, घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःच्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त News18 लोकमत.